रोज रोज भाजीला काय करायचं हा प्रश्न पडतो. त्यातल्या त्यात उडीद डाळ म्हटलं की बरेच जण नाक मुरडतात, खात नाहीत. तर आज मी तुम्हाला उडीद डाळीची मस्त अशी रेसिपी दाखवणार आहे. इथे मी पालक, आंबट चुका, कोथिंबीर आणि टमॅटो घेतलेला आहे. स्वच्छ निवडून घेतल्यात भाज्या आणि आता त्या धुवून घेते. त्याचबरोबर इथे मी एका छोट्या वाटीने अर्धी वाटी उडीद डाळ आणि पाव वाटी तूर डाळ घेतलेली आहे. अशा पद्धतीने मिक्स डाळ घ्यायची. त्यानंतर डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे आणि भाज्या देखील कट करून घेतल्यात. इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या देखील बारीक कट करून घेतलेल्या आहेत. तर आता हे सगळं कुकरमध्ये घालून घेऊयात. तर आता सध्या पावसाळा सुरू आहेत, मस्त ताज्या ताज्या भाज्या येत आहेत बाजारामध्ये. त्यातच आज मला मस्त आंबट चुक्याची भाजी मिळाली म्हणून आज ही रेसिपी तुम्हाला दाखवत आहे. माझ्या तर खूप आवडीची आहे ही रेसिपी. तर डाळ देखील स्वच्छ धुवून आता यामध्ये घालायची आहे आणि शेंगदाणे घालायचे आहेत मूठभर कच्चेच, आणि ओलं किंवा सुकं खोबरं असेल तर ते बारीक तुकड्यांमध्ये कट करून घालायचं आहे. आणि लक्षात घ्या, इथे मी हिरवी मिरची घातलेली आहे बारीक कट करून, 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि डाळीच्या दुप्पट इथे पाणी घालायचं आहे, साधारण 1-1.5 कप पाणी इथे मी घातलं आहे. आणि तेल घालायचं आहे, हळद घालायची आहे, व्यवस्थित एकदम मिक्स करायचं आहे. आणि त्यानंतर गॅसवर हे कुकर ठेवून मोठ्या आचेवर 1 शिट्टी आणि मंद आचेवर 7 ते 8 मिनटं ही डाळ शिजवून घ्यायची आहे. तर मी सांगितलेल्या वेळेमध्ये 3 ते 4 शिट्ट्या होतात कुकरच्या, त्यानंतर पूर्ण वाफ जाऊ दिलेली आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता डाळ मस्त अशी गाळ शिजलेली आहे. आता ही डाळ जी आहे एकदा रवीने घोटून घ्यायची आहे. तर डाळ मस्त घोटून घेतलेली आहे. चला तर मग आता फोडणीची तयारी करूया. तर इथे कुकरमधली डाळ काढून घेतली आणि त्याच कुकरमध्ये घालूया तेल. साधारण 2 टेबलस्पून तेल घातलं. तेल गरम झालं की 1 टीस्पून मोहरी घालायची आहे. मोहरी चांगली तडतडली की जिरे घालायचे आहे 1 चमचा. त्यानंतर तेजपत्ते 2, दालचिनी, तुमच्याकडे अजून खडे मसाले असतील त्यामध्ये चक्रफूल वगैरे ते देखील तुम्ही घालू शकता. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, कढीपत्ता घालायचा आहे. त्यानंतर आलं लसूण पेस्ट घालायची आहे 1 चमचा, किंवा तुम्ही आलं लसूण ठेचून देखील घालू शकता. छान तेलामध्ये हे सगळं परतून घेतलं की डाळ घालायची आहे. झाकण ठेवायचं आहे लगेच, म्हणजे छान असा तडका बसतो डाळीला. त्यानंतर 2 मिनिटांनी झाकण काढायचं. हिंग घालायचं, मी विसरले होते फोडणीमध्ये त्यामुळे नंतर घातलंय. हिंग वगैरे घातलं की डाळ पचायला सोपी जाते. त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालायचे. परत थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचंय. आणि मोठ्या आचेवर चांगली खळखळून डाळ उकळून घ्यायची आहे. त्यानंतर मंद आचेवर 7 ते 8 मिनटं शिजू द्यायची आहे, म्हणजे सगळा फोडणीचा अर्क डाळीमध्ये उतरतो आणि चवीला अप्रतिम लागते. तर मी विदर्भाची आहे, आमच्याकडे आवर्जून ही भाजी केल्या जाते. तर या भाजीला मिरचीची भाजी असं म्हटलं जातं. सर्व प्रकारच्या डाळी इथे वापरल्या जातात आणि पालक, आंबट चुक्याची भाजी आणि फळभाज्यांमध्ये तुम्ही वांग आणि टोमॅटो वगैरे या भाजीमध्ये घालू शकता. आज मी उडदाच्या डाळीचं प्रमाण जास्त ठेवलं आहे आणि थोडीशी तुरीची डाळ घालून ही भाजी केलेली आहे. तुम्ही तुरीच्या डाळीमध्ये देखील हे सगळे पदार्थ घालून ही भाजी बनवू शकता. अप्रतिम चवीची होते. तर उडीद डाळ जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने करून बघा. अप्रतिम होते चवीला. भाकरीबरोबर, भाताबरोबर किंवा चपातीबरोबर 1 नंबर लागते ही भाजी. गरमागरम मस्त प्यायला देखील भारी लागते. तर नक्की ही रेसिपी करून पहा आणि आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच पद्धतीच्या सोप्या उपयोगी रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकन देखील प्रेस करा. आजचा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या वेळातला वेळ काढून पाहिला, त्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद.